कोपरगाव तालुक्यातील दहेगाव का ज्या गावाला शेती व्यवसायाची उज्ज्वल अशी परंपरा आहे, या गावातील प्रगतशील शेतकरी अनिल माधवराव रोकडे यांच्या उन्हाळ कांद्याच्या रोपाला भेट देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत। आणि मागील एक 10 दिवसापासून की ज्या शेतकऱ्यांचे रोप मध्ये जो पाऊस झाला 15-20 दिवसापूर्वी आणि ज्या चित्ताचं ऊन असेल किंवा ऑक्टोबर हीट असेल यामध्ये ज्या शेतकऱ्यांची रोपं वाचली तरली अशा रोपांना आपण आवर्जून भेटी देत आहोत। एकंदरीत फिरत असताना जी रोपं पडलेली होती पावसाच्या अगोदर किंवा ह्या उन्हामध्ये किंवा उन्हाच्या अगोदरची त्यापैकी सरासरी 10 ते 15% रोपं आपल्याला या ठिकाणी वाचलेली दिसत आहे। त्यातीलच अनिल भाऊचं हे एक रोप आणि ह्या रोपाचं जे तंत्रज्ञान आहे ह्या रोपाबद्दलची जी माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी समजून उमजून घेण्यासाठी हे तंत्रज्ञान बाकी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दररोजचा आपला जो दिनक्रम आहे दररोज सकाळी कुठंतरी रोपाचा प्लॉटची व्हिजिट असेल किंवा इतर पिकाची व्हिजिट असेल आपण त्या व्हिजिट करत आहोत। 17 ऑगस्ट रोजी पेरलेलं हे रोप पुढील 5-7 दिवसात 8 दिवसामध्ये हे रोप लागवडीस तयार होत आहे आणि त्यांचं रानही लागवडीसाठी तयार झालेलं आहे। 8 दिवस 5-7 दिवसात त्यांची लागवड सुरू होणार आहे। तर मी अनिल भाऊला हा प्रश्न विचारतो, भाऊ हे पेरून केलेलं हे जे रोप आहे तुमचंवालं तर आता याला ह्याच्या वगळ्या पडलेल्या दिसतात, सऱ्या पडलेल्या दिसतात, याच्या मागचा तुमचा हेतू काय आणि किती रानामध्ये किती रोप आपण टाकलं आणि एकंदरीत ह्या रोपामध्ये किती एकर लागवड होऊ शकते? नमस्कार, मी अनिल रोकडे, अनिल माधव रोकडे, दहेगाव बोलका, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। दादा हे रोप 5 पाहिलं आहे, 25-26 गुंठे रान आहे, तर आपण याला 4-5 फुटी बेड पाडलेले आहेत। हे बेड पद्धतीनं केलेलं रोप आहे, तर हे पेरलेलं आहे। या रोपाची पेरण्याची तारीख आहे 17 ऑगस्ट 2024। तर याला आपण पूर्ण जे काय आहे ते नियोजन मौनगिरी कृषी टेक्नॉलॉजीचं वापरलेलं आहे आणि आम्ही दीपकदादांनी सांगितल्याप्रमाणे याचं नियोजन केलेलं आहे पूर्णपणे। तर हे रोप पेरण्याच्या अगोदर आम्ही याला पूर्ण याची रानाची व्यवस्थित मशागत केलेली आहे आणि मशागत करून रान तयार झाल्यानंतर 5 फुटी बेडनी पेरणी यंत्राच्या साह्याने हे रोप पेरलेलं आहे। तर याला प्रथम आपण खालीच रोप पेरण्याच्या अगोदर बीज प्रक्रिया केली, त्याच्यानंतर 20-20-13 हे मटेरियल घेतलं, एक बॅग, त्याच्यानंतर यार्कर 4 किलो घेतलं, त्याच्यानंतर आपण पॉलीर 1 किलो त्या या पूर्ण याच्यामध्ये मिक्स केलं खतामध्ये आणि सागरिका गोल्ड म्हणून आपण त्यात 20 किलोची एक बॅग त्याला वापरली आपण। असा हा खाली आपण बेसल त्याला पेरणीच्या वेळेस नियोजन केलं, त्याच्यानंतर आपण 21 दिवसानंतर त्याला गोल मारल्यानंतर रोप परत त्याला आपण दुसरा स्प्रे काढला दीपकदादांनी नियोजन केल्यानंतर। अरे वा, धानुकाचा रिहान्स, विंटाज आणि कुंदन असा एक स्प्रे आपण दादांच्या नियोजनानुसार त्याला काढला। त्यानंतर हा दुसरा स्प्रे त्याला मॅसिमिन सुपर साविलचं टुबुको टॅक्स टॅगमॅसिन आणि हेडमास्टर असा एक स्प्रे आपण त्याला दुसरा स्प्रे काढला दुसरा। आपण असे त्याला आत्तापर्यंत 2 स्प्रे दादांच्या नियोजनानुसार काढले आणि हे जे आहे हे पूर्ण त्यांचं बिलाची पावती आहे। सरासरी किती एकर रान लागू शकतो, बरं काय अंदाज आहे तुमचा? आता हे 5 पाहिलं कमीत कमी 8 एकर रानाचा अंदाज आहे आमचा। आणि लागवड कधी चालू करताय तुम्ही? लागवड आम्ही 4 दिवसात करतोय, कारण आता जो आज जरा लक्षण वाटतंय पाऊस उघडल्याची हो लागवडी आता करून घेतल्या पाहिजे। एकंदरीत आता या ठिकाणी आपल्याबरोबर बाकी जे प्रगतशील शेतकरी उपस्थित आहे ते आमचे मित्र शरद नवले, गणेश भाऊ नवले आणि गैनीनाथ भाऊ
निगोट। आता येताना आम्हाला गणेश भाऊंनी सांगितलं 2 किलो मध्ये माझं 1 एकर रान लालच लागलं। म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एकच प्रयत्न आम्ही आपणास वारंवार करत आहोत, रानाची योग्य निवड असेल, बियाण्यात जर बीज प्रक्रिया जर उत्तम बुरशीनाशकाची जीवाणू संवर्धनाची जर केलेली असेल, रानाला ढाळ असेल व्यवस्थित, रोग कीड नियंत्रण म्हणजे बुरशीनाशक कीटकनाशक आणि संजीवकाच्या 2 फवारण्या जर असतील व्यवस्थित, आणि खत व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या मालकाचं किती बारकाईने लक्ष आहे ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर निश्चितच कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण रोपं तयार करू शकतो।